नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी आवळ्याचा मोरावळा किंवा आवळ्याचा जॅम म्हणू शकता तो कसा करायचा ते दाखवणार आहे आवळ्याचे दोन तीन प्रकारे जे मोरावळे केले जातात त्यांपैकी हा अगदी झटपट होतो याला मुरायची देखील गरज नाही जेवढ्या आवळ्यांचा मोरावळा करायचा आहे ते स्वच्छ धुऊन पुसून घेतले आहेत आवळ्यांचे जमतील तसे चाकूने काप करून घ्यावेत बिया काढून टाकाव्यात आरोग्याच्या दृष्टीने देखील आवळा फायदेशीर आहे त्यामुळे अशा प्रकारे मोरावळा करून ठेवल्यास वर्षभर टिकतो केव्हाही खाऊ शकता सगळ्या आवळ्यांचे बिया काढून घेतले आहेत एकिंच सा आल्याचे साल काढून तुकडे करून घेतले आहेत ते या आवळ्यांबरोबर घालत आहे आल्याचा खूप छान स्वाद मोरवळाला येतो यामध्ये पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे शक्य तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे दोन तीन वेळा खालीवर करा म्हणजे आवळा एकसारखा वाटला जाईल अशा प्रकारे बारीक करून घेतल्यावर वाटीनं हा किस मोजून घेतला आहे चार वाट्या किस झाला आहे आता यामध्ये आवडीनुसार एकतर साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता किंवा या ठिकाणी मी अर्धी साखर आणि अर्धा गुळ घालणार आहे चार वाटी आवळ्यांच्या किसासाठी दोन वाटी साखर आणि दोन वाटी गूळ घातला आहे आवडीनुसार आणि आवळ्याच्या आंबट तुरट चवीनुसार साखरेचे आणि गुळाचे प्रमाण वाढवू देखील शकता सर्व थोडंफार मिक्स करून कमीत कमी अर्धा तासांसाठी हे मिश्रण झाकून ठेवून दिलं आहे या ठिकाणी दोन मिरी दोन वेलदोडे दोन लवंग एक जायफळचा तुकडा एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे थोडा केशरही घेतला आहे सर्व मसाले बारीक करून घेणार आहे या मसाल्यांमुळे मोरावळ्याला छान स्वाद येतो आवडीनुसार हे मसाले तुम्ही कमी अधिक देखील घालू शकता मसाले बारीक वाटता यावे म्हणून वाटताना दोन तीन चमचे साखर घातली आहे आता आवळ्याच्या किसाला हे असं पाणी सुटलंय यामध्ये हा तयार केलेला मसाला घालावा यामध्ये थोडं चवीपुरतं सैंधव मीठ किंवा काळं मीठ घातलं आहे जाडबुडाच्या पातेल्यात किंवा कढईत हे मिश्रण काढून शिजवून घेणार आहोत सुरुवातीला पाच मिनिटं साखर आणि गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत गॅस मध्यमाचे ठेवला आहे मिश्रण तळापासून हलवत राहावे नंतर गॅस मंद आचेवर करून हा आवळा पाक शिजवून घेतला आहे साधारण दहा मिनटं मंद आचेवर शिजवून घेतला आहे जर आवळ्याच्या किसाचं प्रमाण कमी असेल तर वेळ यापेक्षा कमी लागू शकतो पाच सात मिनटं पुरेशी होतील च्यवनप्राशप्रमाणेच हा आवळा पाक रोज खाऊ शकता आवळा चांगला शिजेल पण मिश्रण खूप कोरडं होणार नाही इतपत शिजवून घेतलं आहे बरणीमध्ये भरण्यापूर्वी मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावं स्वच्छ धुवून उन्हात कोरडी केलेली ही बरणी आहे त्यामध्ये हावळा पाक मी भरून ठेवत आहे आलं आणि इतर मसाल्यांमुळे याची चव खूप छान लागते तसेच आवळा बारीक करून घेतलेला असल्यामुळे खाताना खूप तोंडात येत नाही तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद